नमस्कार. बेळंकी खिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीला अडथळा, दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात. बेळंकी तालुका मिरज येथील खिंडीतून जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी जी सिमेंट पाईप टाकली आहे, ती पाईप अवजड वाहनांच्या वाहतुकीने फुटून रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा होत आहे. तरी या फुटलेल्या पाईपमुळे जो खड्डा पडला आहे, ती नवीन पाईप टाकून त्वरित दुरुस्त करण्यात यावे असे निवेदन या भागातील अनेक युवक व शेतकरी यांच्या वतीने माननीय सरपंच राजाराम गायकवाड, उपसरपंच विवेक पाटील व ग्रामपंचायत सदस्य नेताजी गडदरे यांना संबंधित ठिकाणी बोलवून निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अमोल भाऊ गायकवाड, किरण गायकवाड, राहुल कुलकर्णी, संभाजी गायकवाड, बाबूराव गायकवाड, सुनील गायकवाड व अविनाश गायकवाड व परिसरातील सर्व शेतकरी व प्रवासी उपस्थित होते. अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. नमस्कार.